नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बाईजाई स्वयंपाकघरात. आपण साजरा करतोय नवरात्री नव आयडियल महोत्सव. आज आपण आलो आहोत आयुर्वेदिक क्षेत्रात आपलं अस्तित्व साकारणाऱ्या डॉक्टर भावना चौधरी यांना भेटायला. तर आज आपण जाणून घेऊया यांच्याकडनंच. नमस्कार मॅडम, तुम्ही किती वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहात? मला आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायला आज 25वं वर्ष चालू आहे. 24 वर्ष पूर्ण झाले आयुर्वेदिक पंचकर्म. तुम्हाला पंचकर्माकडेच वळावं किंवा आयुर्वेदिकडेच वळावं असं कशा बनणं वाटलं? लहानपणापासून आयुर्वेदाची आवड होती. माझ्या वडिलांची पण फार इच्छा होती की त्यांनी डॉक्टर व्हावं, पण ते होऊ शकले नाही म्हणून आयुर्वेदाकडे. पण शिक्षण चालू असतानाच आयुर्वेदात तर प्रॅक्टिस करायची, परंतु त्याच्यातही पंचकर्माकडे इतकी ओढले गेले शिक्षण चालू असताना शिकता शिकता की आपल्याला पंचकर्मच करायचं हे तेव्हाच मी ठरवून टाकलं. त्याच्यामुळे त्या तेव्हापासून पंचकर्माचे पेशंट बघणे, त्याचीच प्रॅक्टिस करणे, स्वतःही स्वतःचे पंचकर्माबद्दलच स्पेशालिटी नेम निर्माण करायची. आणि आता मुळे आधीबद्दल प्रॅक्टिस करणं हे कशावरून सुचलं? सुरुवातीला पंचकर्माची प्रॅक्टिस करताना असं जाणवलं की लेडीजच्या बाबतीत, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत असं दिसून आलं की सगळ्या गोष्टी त्या उघडपणे सांगत नाही. म्हणजे आजारही काही असला तरी तेवढा भाग लपवून बाकीचं सांगितलं जातं. मग हे जास्त न सांगितलं जाणाऱ्या आजारावर आपण प्रॅक्टिस स्पेशालिटी करता येईल का हा पहिले विचार केला, आणि त्याच्यानंतर त्याबद्दलच जास्त अभ्यास करून मग स्पेशालिटीच म्हणून आयुर्वेदामधलेच मुळव्याची स्पेशालिस्ट म्हणून आपण इकडे वळायचं आहे हे ठरवून मग आज बरोबर 18 वर्ष झाले मी मुळव्यात बगंदरची आयुर्वेदिक स्पेशालिस्ट म्हणून काम करते आहे. तर मग आता लेडीज पेशंट कसं काय वळत आहेत तुमच्याकडे आणि तुम्ही नेमकं काय करतात? एकदम छान प्रश्न विचारला अश्विनीताई. लेडीज पेशंट का वळतात? एकतर लेडीज डॉक्टर आहे हा एक पहिला प्लस पॉईंट आहे की त्याच्यामुळे लेडीज एकदम उघडपणे त्याचा खरा त्रास सांगायला मदत करत असते. इझिली सांगते, खुलेपणाने सांगते, कारण इथे जेंट्स डॉक्टर्स किंवा जेंट्स आपल्याकडे वर्कर पण नाही, तिच्यामुळे आम्हाला ते इझिली प्रॅक्टिस करता येते. उघडपणे सांगितल्यामुळे प्रॉपर ट्रीटमेंट व्हायला मदत होते. आणि आम्ही नेमकं काय करतो तर फक्त आयुर्वेदिक, शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस. मुळव्याधीचा त्रास म्हणजे संडासच्या जागी होणारे आजार, या सगळ्यांना लोक मुळव्याध म्हणतात. पण आता हे मुळव्याध म्हटल्यावरती त्याच्यात खूप प्रकार आहे, तपासल्याशिवाय तर आपण पूर्ण क्लिअर करू शकत नाही. पण एकदा तपासणी झाल्यानंतर त्या लेडीज पेशंटला जर नक्की नेमकं काय झालं आहे, किती दिवसांपासून किंवा किती वेळ लागेल हे सगळी माहिती सांगितली तर ती खरोखर पूर्ण आनंदात राहते आणि इझिली ट्रीटमेंट व्यवस्थित पूर्ण घेते आणि ती पूर्णतः बरी होते. आता तुमचा दुसरा प्रश्न, जर तुम्ही नेमकं करता काय, तर आम्ही आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्म म्हणून विख्यात असलेली एक पद्धती आहे, त्या पंचकर्मामध्येच क्षारकर्म, अग्निकर्म, बस्तिकर्म असे अनेक वेगळे पैलू आहेत, उपकर्म त्याला म्हणतात, त्या आधारे आपण ही ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची कापाकापी नाही, कोणत्याही प्रकारचे टाका नाही, पण भूल देऊन करावी लागते म्हणून लोक त्याचा गैरसमज करतात की ऑपरेशन करतात. पण आपण कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करत नाही, विना ऑपरेशन आपली ती ट्रीटमेंट असल्यामुळे पेशंट, लेडीज पेशंट खरोखर आनंदाने पूर्ण ट्रीटमेंट घेते आणि आयुष्यभर सुखी राहते, कारण 100% पूर्ण बरं व्हायची गॅरंटी आम्ही त्यासोबतच देतच असतो. तुम्ही हे सर्व घर सांभाळून करतात आणि याच्यासोबत अजून काय करतात? आम्ही बरंच काही ऐकलं आहे तुमच्याबाबत. ही तर आयुर्वेद प्रॅक्टिस आहेच, याच्यासोबत मी योग क्लिनिक चालवते की जी संकल्पना मी कधीची डोक्यात होती ती मी सत्यात आणलेली आहे. म्हणजे फक्त पेशंट फोकस योगा क्लासेस चालवायचे, नॉट रेग्युलर बॅचेस. ते चालवता चालवता घरातून सपोर्ट पूर्णतः असतो म्हणूनच आज मी एवढं काम करू शकते. यासोबतच आता आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता करता हर्बल प्रॉडक्ट्स म्हणून पण आता नवीनच चालू आहे, मानस आहे, एक दोन प्रकार सुरू केलेले आहेत. अजून याच्या पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि आशीर्वादामुळे अजून पुढे काहीतरी करायची संधी निश्चित मिळेल. मॅडम, तुम्ही आयुर्वेदिक क्लिनिकही सांभाळत आहात, योगाही करत आहात, त्याचप्रमाणे हर्बल प्रोडक्टही चालवत आहात आणि यानंतर लेक्चर्स पण देतात. या सर्व गोष्टीतून घरकाम करून सुद्धा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला याबाबत बायजाई स्वयंपाकघराकडनं तुम्हाला खूप
डॉक्टर भावना चौधरी यांना भेटलो. आपण बघितलंच असणार की त्यांना असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अशाच नऊ दिग्गजांना आपण पुन्हा बायजाई किचन बायजाई स्वयंपाकघरात आपण पुन्हा भेटणार आहोत. त्याकरिता बायजाई किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.